हवा पलटा करता महाबळेश्वर मुक्का में आलेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना शेजारच्या हॉटेलमधल्या वरातीच्या नाचगाण्यामुळे अस्वस्थ व्हावं लागल्याची घटना नुकतीच घडली होती। वारंवार विनंत्या करूनही नाचगाणं न थांबल्यानं आता महाबळेश्वरमधल्या सर्वात मोठ्या अशा एव्हरशाइन कीज या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं या रिसॉर्टला टाळं ठोकलं। दरम्यान हॉटेलवरची कारवाई आणि उद्धव ठाकरेंचा संबंध नाही असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी केला आहे। महाबळेश्वर मध्ये उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हवा पालटा करता आले होते, मात्र एव्हरशाइन कीज मध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत होतं, डीजे सुरू होता, लग्नाची वरात होती, अनेकदा सांगून देखील हा आवाज कमी झाला नाही, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई केली आहे आणि या महाबळेश्वर मधल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलला टाळं ठोकलं। उद्धवजी ठाकरे यांचा आणि जे किस हॉटेल याला क्लोजर दिले बंद केलंय त्याचा दुगारण्यावेळी देखील काडीचा कुठलाही संबंध नाही। नंबर एक, मुंबईमध्ये देखील आपण जवळजवळ 30 हॉटेल आता तपासणी करायला घेतलेत आणि म्हणून काही हॉटेल मोठ्या प्रमाणामध्ये डायरेक्ट महानगरपालिकेच्या लाईनमध्ये त्यांचं जे सांडपाणी आहे ते सोडतात। नियमाप्रमाणे त्यांनी स्वतःचं सांडपाण्यावरती स्वतः प्रोसेस केलं पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून सुरुवातच आपण या हॉटेलमधून केली, कुठलंही नियम बाह्य काम झालं नाही, तर कुणाच्या सांगण्यानं कुणाच्या धमकावण्यानं असं काही त्या ठिकाणी झालं नाही। विकास भोसले माझे सहकारी साताऱ्याहून आणि अमित जोशी मुंबईतून आपल्या बरोबर आहेत। विकास, कधी उद्धव ठाकरे आले होते इथे हवा पालटा करता आणि ही जी बातमी आहे यामध्ये नेमकं तथ्य किती आहे, स्थानिक ठिकाणी सूत्रांकडनं काय माहिती मिळते? हा नक्कीच, उद्धव ठाकरे 10 ते 12 दिवसापूर्वी महाबळेश्वर मध्ये हवा पलटासाठी कुटुंबासह आले होते आणि हॉटेल कीच्या शेजारी जे हॉटेल आहे त्या ठिकाणी ते राहिले होते आणि कर्कश आवाजामुळे प्रचंड हैराण झालेला उद्धव ठाकरे यांनी इथून मुंबईला गेल्यानंतर ही कारवाई सुरू केलेली आहे आणि तात्काळ हे हॉटेल सील केलं। मात्र त्यानंतर ज्या घडामोडी ज्या घडल्या त्या फार वेगळ्या घडल्या। ही वराडी मंडळी जी होती ती नागपूरची होती असं समजतंय आणि या नागपूरची ही मुख्यमंत्र्यांच्या जवळची ही वराडी मंडळी होती, त्यामुळे आता प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे। अमित जोशी माझे सहकारी मुंबईहून आपल्या बरोबर आहेत। अमित, आपण बघतोय की कहाणी में ट्विस्ट, तसं या सगळ्या घटनाक्रमामध्ये ट्विस्ट आलाय। उद्धव ठाकरेंना त्रास झाला, नंतर हॉटेलवर कारवाई झाली, पण वराडी मंडळी नागपूरची आहेत, साहजिकच या सगळ्यामध्ये राजकीय ताकद वापरण्याचे प्रयोग या सगळ्यामध्ये झाले आणि म्हणून ही बातमी झाली का आणि नक्की खरंच असं घडलंय का, काय माहिती मिळते सूत्रांकडून? पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वतः प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की उद्धव ठाकरे आणि या सगळ्या प्रकरणाचा काही संबंध नाही अशा प्रकारचा दावा केलाय। मात्र त्यानंतर जी माहिती सांगितली त्यावरून प्रदूषण नियंत्रण महामंडळ किती वेगाने काम करू शकतं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की प्रदूषण असेल किंवा पाणी असेल किंवा हवा असेल याबद्दलचे नियमांची पायामल्ली किंवा प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतं, तिथे कारवाई एवढ्या जोराने होताना दिसत नाही तेवढी कारवाई या ठिकाणी झाली अशी टीका किंवा अशी चर्चा आता जोरात जोर लागली आहे। कारण ज्या हॉटेलच्या बाबतीत ही तक्रार होती त्या हॉटेलवर कारवाई करण्यात आल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय आणि अशी कारवाई थंड हवेचं जे ठिकाण आहे मग महाबळेश्वर असेल लोणावळा असेल अशा हॉटेलवर ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलंय, मग सांडपाणी थेट बाहेर सोडलेलं आहे किंवा कचऱ्यावर प्रक्रिया केली नाहीये तर असे नियम दाखवत त्याच्यावर कारवाई केल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय। थोडक्यात उद्धव ठाकरे आणि या सगळ्या प्रकरणाचा संबंध नाहीये आणि आम्ही नियमानुसार हॉटेलवर कारवाई करत असतो, म्हणूनच त्या संबंधित हॉटेलवर कारवाई केली आणि अशीच कारवाई राज्यातील इतर थंड हवेच्या ठिकाणी केली आणि मुंबईत सुद्धा 30 मोठ्या हॉटेलवर आम्ही कारवाई करत आहोत अशा पद्धतीचा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे किंवा प्रकरण हे काही असो मात्र महाराष्ट्र नियंत्रण महामंडळ कशा पद्धतीनं वेगाने कारवाई करू शकतं हे सुद्धा यानिमित्ताने बघता आलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। अमित, ज्या पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं वेगानं या सगळ्या हॉटेल्सवर कारवाई केली आहे, तसे अनेक कारखाने रासायनिक औद्योगिक वसाहतींमधले जे आहे तिथं प्रदूषण होतं आणि तमाम महाराष्ट्रातल्या प्रदूषण करणाऱ्या वायू ध्वनी जलप्रदूषण करणाऱ्या गोष्टींमध्ये देखील अशीच तत्परतेनं कारवाई व्हावी अशी अपेक्षा करूया। धन्यवाद आपण दोघांचे।